आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. सोलापूर शहराच्या पूर्व भागात प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गणेशोत्सव काळात या खड्ड्यांचा त्रास अनेक मंडळांना होणार आहे, त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्व भागातील कन्ना चौक, भवानीपेठ, चिराग बंगाल कार्यालय, बुलाई चौक, मार्कंडे रुग्णालय, दत्तनगर, बेगमपेठ आदी परिसरात मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जनावेळी त्रास होऊ नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पांडुरंग दिड्डी, अध्यक्ष संजय साळुंके, अमर बोडा, गुरुनाथ कोळी, आनंद बिरू उपस्थित होते. नमस्कार, मी संजय साळुंके, पूर्व विभाग सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. आज माननीय सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की पूर्व विभाग सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचा जो रूट आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गावर पडलेले खड्डे हे वेळेत बुजवून त्या मार्गावरील सगळे झाडे झुडपे, इलेक्ट्रिकचे काही वायर्स, बेकायदेशीर जे वायर्स पडलेले आहेत ते काढण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. तसेच विष्णूघाट जो आपला विसर्जन स्थळ आहे ते स्वच्छ करण्यास आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे. आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही वर्क ऑर्डर दिलेले आहे, लवकरच ते कामाची पूर्तता होईल, आपण काही काळजी करण्यास काही हरकत नाही आहे. आज खड्ड्यासंदर्भात निवेदन देत असताना पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने, म्हणजे हा महामंडळ आहे पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, त्या मंडळाच्या याच्यामध्ये जवळजवळ 150-200 मंडळ आहेत आमच्याकडे सहभागी होते. 31 तारखेला प्रतिष्ठापना आहे आणि काही लोक त्या रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यावर येते जाते त्यांना खड्डे भरपूर झालेले आहेत, ते त्याच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि परत ज्यावेळी मिरवणूक असतं, म्हणजे विसर्जनाच्या दिवशी तर कंपल्सरी कुठल्याही परिस्थितीत सर्व खड्डे बुजवायला पाहिजे या हिशोबाने आम्ही आयुक्तांना आज निवेदन दिलेलं आहे. निवेदन म्हणजे कन्ना चौकपासून ते मेत्रेगरापासून ते नेताजी नगरपासून ते गुलाबाई चौक ते राजन चौक ते जोडवसण चौक ते रुग्णालय रस्ता ते दत्तनगर ते पद्मशाली चौक ते जेल रोड रस्तापासून ते कियाबन चौक ते पंचकट्टापासून आम्ही विष्णूघाटला आम्ही हे जातो. विष्णूघाटपर्यंत रस्ते खराब झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ माझ्या हिशोबाने जोडबसाणा चौक, त्याच्यानंतर आपलं जेल रोड, हे सर्व रस्ते एकदम खराब झालेले आहेत. ते रस्ता करण्यात घेतलेला आहे, तरीसुद्धा अजून रस्ता केलेला नाही आहे त्यांनी, त्याच्यासाठी निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि त्याच्या आयुक्त म्हणाले आम्ही ऑर्डर दिलेला आहे सर्वांना दिलेला. आयुक्त म्हणले की आता आम्ही ऑर्डर दिलेला आहे सर्वांचे रस्ते खड्डे कुठं कुठं आहेत सर्व बुजवणारा, जिथं मार्ग असेल त्या मार्गावरती सर्व आम्ही बुजवणार आहोत असं ते अध्यक्षांनी आयुक्तांनी सांगितलेलं आहे. यावर या निवेदन देण्यासाठी आमच्या मंडळाच्या पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव उत्सव मंडळाचे अध्यक्ष साळुंके साहेब आणि त्याच्याबरोबर सेक्रेटरी अमर आणि मिरवणूक प्रमुख कोळी साहेब हे सर्व आलेत, त्यांच्यासोबत आता त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.